आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुरुदत्त साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह उत्साहात संपन्न. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षिततेची साधने शरीराची कवच कुंडले हे ब्रीद घेऊन 4 मार्च ते 11 मार्च पर्यंत हा सुरक्षितता संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह निर्मिती गुरुदत्त कारखान्याच्या सुरक्षा विभागाच्या वतीने शिस्तबद्ध संचलन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सेफ्टी बॅचेस, हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी गॉगल तसेच सेफ्टी बेल्ट आदी सुरक्षिततेच्या साधनांचे वाटप करण्यात आले. यानिमित्त कामगारांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी एज्युकेशन हेल्थ सेंटरचे उद्घाटन डॉक्टर अभिजित माने व डॉक्टर मनोज गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. श्री सत्यसाई मेडिकल ट्रस्ट कोल्हापूर विभाग यांच्या वतीने येथील बैलगाडी अड्ड्यात ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्यातील कर्मचारी व कारखाना व्यवस्थापन यांच्या वतीने कारखान्यातील मयत कामगार बाळासो संभाजी माडिक अर्जुनवाड व अमोल अप्पासो मर्दाणे कोसरवाड यांच्या वारसांना कारखान्याचे संचालक संजय गायकवाड व धोंडीराम नागणे यांच्या हस्ते 3,39,000 रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाला कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे यांच्यासह सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी टाकळीवाडीहून संजीव गायकवाड. नाव संदीप गायकवाड, सेफ्टी ऑफिसर श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह 4 मार्च ते 11 मार्च. सुरक्षितता सप्ताह कामगारांसाठी औद्योगिक सुरक्षितता सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि हा सुरक्षितता सप्ताह साजरा करत असताना कामगारांचा अपघात होऊच नये यासाठी दक्षता प्रिकॉशनरी मेजर्स घेतल्या जातात. त्याच पद्धतीनं आज 4 मार्च ते 11 मार्च रोजी आमची ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर हे पण कामगारांसाठी आज सुरुवात केली आहे. ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरचा उपयोग हा इन केस कधी कारखान्यामध्ये औद्योगिक अपघात झाला तर इमिडिएट त्याला प्रथम उपचार व्हावा यासाठी हे ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरची स्थापना केलेली आहे. त्या ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरची कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. त्याच पद्धतीनं अपघात होऊच नये हे आमचं येणाऱ्या वर्षामध्ये येणाऱ्या पुढील वर्षामध्ये अपघात होऊच नये असं आम्ही झिरो ॲक्सिडेंट्स ही आमच्या गुरुदत्त कारखान्याच्या मॅनेजमेंटची संकल्पना असून पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये कामगारांना अपघात होऊच नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचं ज्या केलेल्या आहेत त्या उपाययोजनांचं पूर्ण पालन करावं अशी कामगारांना विनंती करून कामगार जे आहेत त्या कामगारांचा विना अपघात पूर्णपणे विना अपघात आयुष्य लाभावं अशी संकल्पना मॅनेजमेंटनी केलेली आहे आणि प्रत्येक सुरक्षितता साधनांचं काटेकोरपणे पालन करून अपघात होऊच नये याची दक्षता कामगारांनी घ्यावी आणि कामगारांच्या ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सोयी सुविधा उपलब्धांचा परत अत्यावश्यक साधनांचा सुरक्षितता साधनांचा वापर करून अपघात टाळण्याचे प्रयत्न करावेत. 0 अपघात हेच आमचं ध्येय असून यापुढे कोणत्याही कामगारांना अपघात इजा दुखापत होणार नाही हे होणार नाही याची काळजी घेऊन घरापासून कारखान्यापर्यंत कारखान्यापासून घरापर्यंत येता जाता रस्ता सुरक्षितता अभियाना अंतर्गत सुद्धा प्रत्येक कामगारांनी आपापले सुरक्षितता साधनांचं हेल्मेट सुरक्षित गाडीवरती हेल्मेट परत ड्रायव्हिंग लायसन्स या इन्शुरन्स या गाडीचे तत्परता घेऊन सुरक्षितता साधनांचा वापर करावा आणि अपघात टाळावा.